हॅलो फ्रेंड्स, GSM म्हणजे ग्रुप स्टडी MPSC मध्ये आपलं हार्दिक स्वागत. तर आता महाराष्ट्रात जी मेगा भरती होणार आहे त्या परीक्षेत 25% प्रश्न हे स्थानिक बाबींवर विचारले जाणार आहेत. तर आता आपण धुळे जिल्ह्यातील इतिहास, भूगोल आणि स्थानिक बाबींवर सराव प्रश्नसंच पाहणार आहोत. तर प्रश्न पहिला, धुळे जिल्ह्याची विशेष ओळख काय आहे? पर्याय 1 धरणांचा जिल्हा, 2 दुधातुपाचा जिल्हा, 3 तलावांचा जिल्हा आणि 4 आदिवासींचा जिल्हा. तर याचं योग्य उत्तर आहे दुधातुपाचा जिल्हा. प्रश्न क्रमांक 2, धुळे जिल्ह्यातून राज्यातील सर्वाधिक लांबीचा कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो? पर्याय 1 NH3 मुंबई आग्रा, 2 NH6 हाजिरा कोलकाता, 3 NH4 बेळगाव पणजी, 4 NH8 दिल्ली मुंबई. तर याचं योग्य उत्तर आहे NH6 हाजिरा कोलकाता. प्रश्न क्रमांक 3, धुळे शहराचा आराखडा कोणी निश्चित केला होता? पर्याय 1 मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या, पर्याय 2 पंडित नेहरू, 3 दादाभाई नवरोजी, 4 महात्मा गांधी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या. प्रश्न क्रमांक 4, धुळे कोणत्या प्रशासकीय विभागातील जिल्हा आहे? पर्याय 1 पुणे, 2 जळगाव, 3 अमरावती, 4 नाशिक. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नाशिक. प्रश्न क्रमांक 5, धुळे जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या किती? पर्याय 1 4, 2 5, 3 3, 4 6. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. धुळे जिल्ह्यात 4 तालुके आहेत. पहिला धुळे, दुसरा शिरपूर, तिसरा शिंदखेडा आणि चौथा साक्री. प्रश्न क्रमांक 6, धुळे जिल्हा उत्तर महाराष्ट्रात खान्देशातील कोणत्या नदीच्या खोऱ्यात वसलेला आहे? पर्याय 1 पांझरा, 2 तापी, 3 गोदावरी, 4 गंगा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तापी. प्रश्न क्रमांक 7, धुळ्याला कोणत्या जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत? पर्याय 1 नंदुरबार जळगाव औरंगाबाद, 2 नंदुरबार औरंगाबाद नाशिक, 3 नंदुरबार जळगाव नाशिक, 4 नंदुरबार जळगाव धुळे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नंदुरबार जळगाव नाशिक. प्रश्न क्रमांक 8, धुळे जिल्ह्यास कोणत्या राज्यांच्या सीमा लागून आहेत? पर्याय 1 मध्य प्रदेश आणि गुजरात, 2 मध्य प्रदेश आणि छत्तीसगड, 3 गुजरात आणि कर्नाटक, 4 मध्य प्रदेश आणि कर्नाटक. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मध्य प्रदेश आणि गुजरात. प्रश्न क्रमांक 9, धुळे जिल्ह्याचे विभाजन कधी झाले? पर्याय 1 1 जुलै 1998, 2 1 ऑगस्ट 1998, 3 1 जुलै 1988, 4 1 जुलै 1989. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1 जुलै 1998 रोजी धुळे जिल्ह्याचे विभाजन झाले. प्रश्न क्रमांक 10, 1 जुलै 1998 रोजी धुळ्याचे विभाजन होऊन निर्माण झालेला जिल्हा कोणता? पर्याय 1 जळगाव, 2 नंदुरबार, 3 नाशिक, 4 अकोला. तर नंदुरबार हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11, प्राचीन काळी धुळे परिसराचे नाव काय होते? पर्याय 1 गुलशनाबाद, 2 रसिका, 3 श्रीस्थानक, 4 यापैकी नाही. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रसिका. गुलशनाबाद हे नाशिकचे नाव होते तर श्रीस्थानक हे ठाण्याचे प्राचीन काळी नाव होते. पर्याय प्रश्न क्रमांक 12, धुळे जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे कोणते? पर्याय 1 राजवाडे संशोधन मंडळ, 2 बिजासन देवी मंदिर, 3 लळींग किल्ला, 4 यापैकी सर्व. तर वरील सर्व बरोबर आहेत म्हणून याचा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 13, धुळे जिल्ह्यातून कोणते राष्ट्रीय महामार्ग जातात? NH3, NH6, NH211. तर वरीलपैकी सर्व राष्ट्रीय महामार्ग हे धुळे जिल्ह्यातून जातात म्हणून पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14, धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? पर्याय 1 तापी, 2 पांझरा, 3 अनेर, 4 अरुणावती. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पांझरा. प्रश्न क्रमांक 15, आशिया खंडातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कुठे आहे? पर्याय 1 पारोळा जळगाव जिल्ह्यात, पर्याय 2 साक्री धुळे जिल्ह्यात, पर्याय 3 शिरपूर धुळे जिल्ह्यात आणि 4 कराड सातारा जिल्ह्यात. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 साक्री धुळे जिल्ह्यात.
प्रश्न क्रमांक 16, धुळे जिल्ह्यात गरम पाण्याचे झरे कोठे आहेत? पर्याय 1 इंदेव, 2 दारावीपूर, 3 1 व 2 दोन्ही बरोबर, 4 यापैकी नाही। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1 व 2 दोन्ही बरोबर आहेत। प्रश्न क्रमांक 17, धुळे जिल्ह्याची साक्षरता किती टक्के आहे? पर्याय 1 70.61%, 2 72.61%, 3 74.61%, 4 76.62%। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 74.61%। प्रश्न क्रमांक 18, 2011 जनगणनेनुसार धुळे जिल्ह्याची लोकसंख्या किती? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 2048781। प्रश्न क्रमांक 19, 2011 जनगणनेनुसार धुळे जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर किती? तर पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे 972। प्रश्न क्रमांक 20, 2011 जनगणनेनुसार धुळे जिल्ह्याच्या लोकसंख्येची घनता किती? पर्याय 1 211.86 चौरस किमी, हे याचे योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 21, धुळे जिल्ह्यात बोरी नदीवर कोणते धरण आहे? पर्याय 1 अनेर धरण, 2 पुर्मेपाडा धरण, 3 वीर धरण, 4 यापैकी नाही। तर पर्याय 2 बरोबर आहे पुर्मेपाडा धरण। तर विद्यार्थी मित्रांनो, आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।